वेलकम बॅक टू जनर स्पीक वी हॅव अगेन्स्ट रामनाथ परयकर एंड सद्गुरू पाटील आणि डिस्कस करताले की कॅबिनेट एक्सपेन्शन वाय दडिले तर सद्गुरू बाब आम्ही कॉर्पोरेशनचे उलयले आणि एक मुद्दा असा की एक तेपार पार्लमेंटरी सेक्रेटरी अपॉइंट करत म्हणून एक आशिओ गोयात सगळ्यात पहिली दिसतं मनोहर पर्रीकरांना पहिले फाटले फाटी विनय फर्स्ट टाइम पार्लमेंट्री सेक्रेटरी अपॉइंट केल त्याच्या मागे ते हायकोर्टात गेले तिथे डिसिजन झाले कोर्टात आज तची परिस्थिती किती असा न पार्लमेंटरी सेक्रेटरी हे पद हे सोयीन आले राजकीय कोणाची तरी करपाची करून कारण मंत्रीपदं देऊन जाल्ली बारा तेरा त्या फुढे काही देऊ शकणार त्यामुळे एक लाल दिव्याची गाडी मेळची आपल्या आदाराक या इथून ते पार्लमेंटरी सेक्रेटरी असले परंतु प्रत्यक्षान ते असताना त्यांच्याकडे काम कायच येशील हा निलकंठ हळणकर पहिला विनय तेंडुलकर पहिला आणखी असलो पण त्यांचेकडे फायल्स ये किंवा ते वडले काम त्यांच्या वाट्यात ये नाशले त्यामुळे पार्लमेंटरी सेक्रेटरी कॉन्सेप्ट गोतू शकलो ना आणि चलचोय ना आणि ते इल्लीगल पद्धतीने केले त्यांनी ह्या सरकारला करपाची ती गरजच उरू मेळटा कर सरकारक जाय ना अपॉइंट कायदेशीर सोपस्कार पाडून निश्चितच अपॉइंट करू मेळा आता ह्या सरकार दिगंबर काम सरकार असले चार पाच जणांना कॅबिनेट दर्जाचे एन आर आयरमॅन हॉय प्रत्येकाची सोय केली लाल दिव्याची गाडी देऊन तसे जर कितल्यांची सोय करू येतात पण ह्या सरकार मुख्य दिसतं तो प्रश्न ना ह्या सरकारला पार्लियामेंटल सेक्रेटरी करपाची गरज पडची ना कारण आमदार जितले आसा त्यांच्या भेटून मंत्री पदां दिली की उरता ते एन आर आय लॉस चेअरमन जी ऑलरेडी एक्झिस्ट केल्ली केली तीच भरप इतले जातले ते आणि एक मुद्दा म्हणतात माथानी तांची बाय इलेक्शन जात असीटा खातीर करताली एक असे आयला की बाय बैलेक तिकीट दितली बी जे पी सो आणि ती निवडून ये शक्यता तर बिकॉज ऑफ ऑल अदर सरकमस्टन्सीस शक्यता दाटा त्या हे एक्सपांशन तिका पहिलीच मंत्रीपद दिवून मागे तिका निवडून हाडचे अशी एक जो प्रपोजल आयला बद्दल हाऊ करेक्ट इज इट हाऊ पॉलिटिकली करेक्ट कायद्यान पळयत जर ते शक्य म्हयन्या किया मनशाक मंत्री करून स महिन्या भितर ताका निवडून हाडपाक जाता आणि असे आता वारें व्हांवता म्हणजे uh, मुलाखती सुद्धा हांवें वाचल्या की एलिना बाई जी आसात तिने आपले संमती दर्शयल्या की तिजो घो जो मंत्री आशिल् खूप करूक सोदी भारतीय जनता पार्टीच्या सरकार स्वप्न जे असं पूर्ण आसा आणि भाजप तिका दवरतले अशी चिन्ह दिसतात त्याचप्रमाणे तुम्ही म्हणा तशी ती निवडून येवक त्रास ना लोकांची संपत्ती असा आणि एक एकची वेव तयार झाली आता तिका निवडून येऊच्या पहिली मंत्री म्हणून अपॉइंट करतले का ना खरं मुद्दो आणि हे म कठीण दिसता कित्याक आम्ही जे उल मुख्यमंत्र्याकडे किंवा पार्टीतले जे पदाधिकारी त्यानुसार असे दिसता की त्यांचा सगळ्यांचो असो विचार असा की तिका तिकीट दिवची निवडून हाडची आणि मागीर फुडें तिका खंयची पद दिवचे किंवा कितें करचें ते मागीर विचार जाता म्हणजे जो नॉर्मल कोर्स असा तो फॉलो करचो Uh, पयलीं मंत्री आपण करच्या पयलीं एक बर्थ बेकन दवरचो दो, आनी मागीर नेवडूं दिसता अशें अशी चिन्ना दिसतात आणि एक कितें म्हणटा तें मंत्री आता कॅबिनेट एक्सपांशन जावपाकूच जाय अशें कांय कंपलसरी ना इट इज अ मॅक्जीमम ऑफ टुवेल्व मिनिस्टर वीच इज एलोट गोंयच्या तूं चार मंत्र्यांनी हाजें पहिले राज्य चलयल्लें आसा गोंयचें राज्य भाऊ सायबान चार मंत्री आसा चलयलां आनी एक जनरल एक अशें इम्प्रेशन लोकांचें आसा की मनोहर परिकार करतं त्याच सरकारात जाता म्हणजे मनोहर एकटोच एक्च्युली सरकार ताका हेल्प करतात सपोर्ट करतात आता असे हातून इतकंच आज कितले मंत्री आहे वन प्लस फोर चीफ मिनिस्टर इथलेच आणि किंवा सरकार ती बरोबर घराच्या टायमार आमची लोकसंख्या जर पळली तर केवळ सात लाख असली आता ती दुप्पट झाल्या त्या टायमार टेलिफोन कनेक्शन हाडली शंभर दोनशे असतं आता कितीशी लाखो झाल्या सो so, सगळी स्थिती बदलल्या प्रत्येक खात्यान काम करपासारखे खूप आसा त्यामुळे असे एक काळ असं आशिल्लो की भाजपही चौदा किऱ्याक मंत्री तेरा किऱ्याक मंत्री अशा प्रकारचे प्रश्न विरोधात असताना उपस्थित करताले गरज ना असे म्हणताले त्यानुसार अजून सुद्धा जर मुख्यमंत्र्यान ठरवले की ना का एक सात आठ पुरो आम्ही पर्यंत करू शकता पण आपण आठच मंत्री घेतलो नऊच घेतलो तरी सुद्धा निश्चितच शक्य माझे म्हणणे तर असे असं की जितले लोक मंत्रिमंडळात येतात तितल प्रवृत्ती वाटता आणि तितल्या गोंधळ वाटता आणि तितले, तितले, तितले वादूय निर्माण जाता कॅबिनेट वाढले की स्कॅम्स शक्यता आहे त्यामुळे चढ निर्माण जाता मुख्यमंत्री जे सांगतात ते कॅबिनेटान जाता हे तर आम्ही पळलाच आणि मुख्यमंत्र्यांकडे ती क्षमताय असा की अनेक खाती हाताळपी त्यामुळे कदाचित बारा तेरा ऐवजी आठ नऊ मंत्री दवरले तरी काय फरक पडचो ना असे मला दिसतं पण अशी झालं कदाचित बीजेपी भीतर एक तू गेले म्हणते ते ऐकायला बीजेपी भीतर एक रिवॉल्ट जाऊ शकतात तुमचे किती म्हणणे म्हाका असे दिसतं की म्हणजे तसे पळून गेला जो धडाकोला येला मनोहरबाब पर्रिकरांत आणि फाटल्या ताज्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळांत ताजे जी, जी कामाचे वेग पळयलो जाल्यार तो तशें पळोवंक गेल्यार एकटोच सगळी आसा तितली हँडल करूंक शकता पूण लोकशाहीन अशें जायना एकटोच मनीस सगळें हँडल करूंक जायना आनी निकोप लोकशाही जर करतले जाल्यार आपल्या सहकाऱ्यांना समान संधी जाय जाल्यारूच लोकशाही म्हणजे लोकशाहीचो खरो मंत्र असा तो फॉलो केला असं जातं म्हाका अशें दिसता की इतले जरी मंत्री आसले तरी सल्लो मनोहरबाब पर्रिकार वेळोवेळी कित्याक आम्ही ॲसेम्लीन बरला की जे जेव्हा मंत्री उत्तर दिवप गडबडा त्यांना त्यांच्या मदतीक मनोहरबाब पर्रीकार मुख्यमंत्री आहे त्यान उभं राहता हो तांका मदत करता किंवा फॅक्ट फिगर्स असा ती पुरयता म्हणत मंत्री कमी करूक जे ना आणि बाबान सांगला तसे काम इतले वाढला धडाको इतलो वाढला लोकसंख्या वाढल्या आणि तसे केल्यार ते पुरवण जायत इतल्या कमी मंत्र्यांची असे म्हाका दिसना म्हणजे एक्सपेन्शन जवक आता बारा पैकी बाराय करूंक जाय अशें कितें ना णवाचेर चलूंक शकता चलूंक शकता पूण एक दोन किंवा दोन तीन हे uh, आता व काळ आता फाटी पडला म्हाका दिसता तर अनेक एक बॅक टू एक्झेक्ट आतां आता दिसू येता की Uh, रमेश तवडकर महादेव नाईक मिलिंद नाईक आणि प्रॉब्ली दिलीप परळीकर हे चार जण जे एक्सपिरियन्स आहेत हातू हा। भितले चारही किंवां तीग जणांटले एमजीपीक आणि एक बर्थ देतले असं म्हणतात म्हणजे दीपक ढवळेकर चढ करून मंत्री जातो असं दिसतं आवर्तन फुरतात जातलं असं हे जर पळले जाल्यार ॲक्च्युअल मंत्रीपद म्हणजे खाती वाट वाटप जात त्यांना कोण कोणा खंयची खातीं दिवप योग्य जातलो अशें तुमकां दिसता प्रत्येकाक आपली आवड आणि कॅपेबिलिटी हाच्या प्रमाणे देऊ जाय पण आवड आणि कॅपेबिलिटी एकूच अस असे ना काय काय जणांची कॅपेबिलिटी एक असता आणि दिसता की मुख्यमंत्री विचार करूनच हे वाटप करतले रमेश तवडकर सारको शेड्यूल जो जोफेअर ट्रायबल वेलफेअर जाय असे दिसता किंवा आवर्तन फुरता त्या सारख्या मनशाक ज्या स्पोर्ट्सांुची असा तासान तर्चिला म्हणतात पण ह्या तर ह्या तर विचार करून जर वाटप झालं त्या प्रमाणे इंडस्ट्री असा पॉवर असा ही महत्वची खाती असं आणि टुरिझम असं एनवायरमेंट असा तर प्रत्येकाची आवड कुवत असे लक्षात घेऊन आणि केपेबलिटी हे लक्षात घेऊन मनोहरबाब पर्रीकरांनी वाटप केल्यार बरं आणि तो तसे करतोय बी असे मला दिसता हे खाते वाटप झालं आता सीएम जितले खाते रिटेन करतात हर आता जनरली किती जातलं की होम गोयम जनरली सीएम आपल्याकडे दोरतालो फाईम दिगंबर कामतीन जे रवी नायक होम मिनिस्ट्री दिली आय थिंक फर्स्ट टाइम सीएम हिमसेल्फ ऑफ द होम मिनिस्ट्री एक मुद्दा हा की सीएम किती काम करू शकता किती ताजी केपेसिटी कितली एफिशियंसी आसा किती खाती तो हँडल शकता बट डेमोक्रेसीत हे सगळे खातीर एक कडेन उरप एक इम्पोर्टंट होम फायनान्स आणि मायनींग हे कितले कितले बरोबर आणि कडेन उरप हो विकास कामांचेर परिणाम जाता निश्चित जर विकास हांव डेमोक्रेटीक जी जे आसा ज्या जगा ना लोकशाहीच्या दृश्टीन सुद्धा ते थोडे मी खूप अनुकूल अशी स्थिती नेसती सगळे अधिकार हे एकाच हातीच्या व्यक्तीन वचप हळूहळू ती व्यक्ती हुकुमशाहीच्या दिशेन वचू शकता एक्झेक्ट exactly. असो एक धोका असता त्यामुळे लोकशाहीत धोको निर्माण जाऊ शकता फक्त ती व्यक्ती कितपत हाताळता ताजेर आसा ते दुसरे मुख्यमंत्र्याकडे जी सध्या खाती त्या खात्यांनी सोडून वीज एग्रिकलचर पर्यटन पर्यावरण वन ही जी खाती ती ते इतरांक तेंच्यांनी ती म्हाका दिसता कारण इंडस्ट्री सारखे खाते इतले वडले आसा की किंवा माहिती तंत्रज्ञाना खातील इतके वडले असा की ते एकटो मनीस हाताळू शकना त्याच्या खाती जा निश्चितच जाय आणि जितलो हाका वेळ लागतलो तितलो विकास कामाच्या वेग कमी जातो असं दिसतं ना हांगा एक मुद्दा येते की विकास काम म्हणजे प्रोग्रेस हीच डेमोक्रेसीची खरी आहे की डेमोक्रेसी आणि किती तरी वेगळे म्हणजे गोंयच्या संदर्भात पळयलें जाल्यार एक रिजनल प्लॅन आलं म्हटलं टावन आणि कंट्री प्लॅनिंग येता मायनिंगाची जनरल जे पण एकॉलॉजिकल जे पण हे चवस्टेशन चालला तातुल्यानंतर फॉरेस्ट मायनिंग एनवायरमेंट ही खाते जनरल होम फायनान्स आणि चीफ मिनिस्टर एज अ चीफ आता ही सगळीच खाती एक एक पॉवर सेंटराकडे उरप हे परते सद्गुरूबाबलं आपले ओपिनियन दिला तुमचे डेमोक्रेसीच्या दृष्टीनं म्हाका असं दिसतं की मुख्यमंत्र्यान हाज्या पहिले आपले मत व्यक्त करताना असे सांगला की फायनान्स आणि होम ते दोतले आणि जनरली पळून गेल्या म्हणजे दिगंबर बाबाचे सरकार येऊच्या कि पहिली किंवा गेल्या पन्नास वर्षांत चढशी जी त्यातून मुख्यमंत्र्यान होम आणि फायनान्स आपण गोयात आपण दहाराष्ट्रासारख्या राज्यांत कितें जाता की ज्या जाग्यार युती आसता त्या होम होमा सारखे महत्वचे खाते आपला जो कोयलिशन पार्टनर आसा ताका वता पण हंगा तशी हंगा तशी कांय गरज उरली ना कित्याक भाजपा किती सीट्स मेळ्या की जा जो कोएलिशन सरकार असले तरी दिवप ही कंपल्शन ना सरकार त्या खातीर नॅचरली मनोहरबाबान होम आणि फायनॅन्स आपल्याकडे दवरला आता उरिल्ली जी दोन खाती असतात जी ताणी आपले मत परगटायतना सांगला की मयनिंग आपल्याकडे दोरतले आणि आपल्याक एज्युकेशनान रस असा आणि एज्युकेशनाचे आपल्याक करपाक जाय त्या खातीर एज्युकेशन आपल्याकडे दोरतलं म्हणजे ही चार जी खाती ती त्यांच्याकडे उरतली आणि टीसीपी म्हणत ही पाच म्हणजे ही ही, स, ही जर तुम्ही खाती पहिली जर हातून मोर दॅन फिफ्टी पर्सेंट असं म्हणू जाता राज्यकारभाराची जे जा महत्वाची खाती आध्याची मोर दे नियरली सिक्स्टी ऑफ द महत्वची खाती त्यांच्या हातात असं पण किती असं की परत हांवें म्हणा तशें की खाते वांटप हे प्रायोगिटी ऑफ द चीफ मिनिस्टर त्या ताजेर प्रस्न प्रश्न जायना पण डेमोक्रेटिकली पळयलें जाल्यार ही वाटप जा परत प्रश्न येता की अशा अशा मिनिस्टर किंवा अशा तरेचे आमदार कितल्या सक्षमपणे कितल्या सक्षम म्हणजे परत ताजे एक दुसरो बारीकसो हे असा की बाबा कितलो विश्वास आहे आसा तसे हसू शकता म्हणजे सगळे निर्णय आपण घेतल्यावरच ते स्वच्छ मनान जातले असं एक मुख्यमंत्र्याचं हे असू शकता विचार असू शकता असं दिसतं त्यांचं पहिलीचा इतिहास आणि अनुभव जर पळला तर दुसरं घेतल्या दुसऱ्याचं निर्णय चुकू शकता त्याच्या कुवतीबद्दल मुख्यमंत्र्याक शंका असू शकता आणि त्यामुळेच किंवा आपण दौल्यावरच अधिकाधिक पारदर्शकता उरतली त्या निर्णयात असे दिसूनही ते आपल्याकडे अधिकाधिक शेवटी no so शेवटी शियोति, चीफ मिनिस्टर मनोहरभाव पर्रीकार किती ठरता हेच जाऊ खूप प्रेशर्स ताजे असतात खूप इंटरनल इंट्रा पार्टी पार्टी नु। प्रेशर्स असा कुलेक्शन पार्टनरचे पण तरी असताना एक मुखार एक खात्या वाटपातल्यान एक परिक्षा जावपा की बाबा ही खाती जी लास्ट पाच वर्सां या खात्यातल्या जितलं भ्रष्टाचार झाला असे म्हणतात जितले मिसगव्हर्नन्स झाला असे म्हणतात अजून ऑल ॲलिगेशन ते सारखे ते बॅक बॅक ऑन द रेल्स गोय बॅक ऑन द रेल्स हडपचे काम मनोरबाब पर्रीकर करतले आणि खाते वाटपातल्या तो एक इम्पॉर्टंट एक स्टेप जो जो असा जो जातो लेट अस विश हिम ऑल द बेस्ट थँक्यू रामनाथ बाब थँक्यू सद्गुरू बाब फॉर कमिंग फॉर स्पेंडींग व्हॅल्युएबल टाईम युअर अँड व्यूअर्स कीप वॉचींग प्रुडंट मिडिया